पुण्यामधून प्रवास करत असाल तर सावध रहा, कारण आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती बातमी पाहिल्यानंतर तुमच्याही चिंतेत वाढ होईल. बातमी आहे मुंबईतून पुण्यात शिरलेल्या ओढणी गँगची, पाहूयात. मुंबईची ओढणी गँग पुण्यात. ओढणी न कापता खिसा, प्रवासी होतो वेडा पिसा. ही आहे ओढणी गँग. जरा नीट पहा, पुण्यात प्रवास करत असाल तर यांच्यापासून सावध रहा. ही ओढणी गँग नेमकं काय करते हे सांगण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावरचा हा व्हिडिओ पुरेसा आहे. नीट पहा. या ओढणीवाल्या बाईनं तिच्या पुढे असलेल्या बाईच्या पर्समधून वस्तू लंपास केली आणि ओढणीत लपवली. ती बसमध्ये चढली आणि बस सुटण्याआधीच उतरली सुद्धा. यावेळी तिच्यासोबत आणखी दोन ओढणीवाल्या बाया सुद्धा होत्या. हीच आहे ओढणी गँग, जी ओढणीनं खिसा कापते. यांच्याबाबत पोलीस जी माहिती देत आहेत ती चक्रावणारी आहे. ह्या दिसणाऱ्या महिला, ज्या व्हिडिओमध्ये महिला दिसतात, ह्या चांगल्या घरातल्या असाव्यात. ह्या आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं ह्यांनी प्रवाशाच्या पर्सवर स्वतःची ओढणी टाकून चोरी केलेली आहे. तर हे जे कोणी यांना ओळखतील त्यांना कुठल्याही जवळच्या पोलीस स्टेशनला पकडून देण्यात यावं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि महिला प्रवासी धास्तावल्या. पहिलाच घर चोरट्या आहेत, कारण का की पर्स वरती त्या कपडा टाकतात, दोघी तिघी मिळून गोंधळ घालतात आणि त्या बाईला गोंधळात टाकल्यानंतर पर्स मधलं सगळं घेऊन जातात. तर याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. आम्हाला सुरक्षितता पाहिजे महिलांना. या महिलांची दहशत इतकी आहे की पोलिसांनी आता प्रवाशांनाच आवाहन केलंय. पुण्यासह तालुक्यातील इतर बस स्थानकामध्येही ही गँग सध्या सक्रिय झालेली आहे आणि महिलांना वेळोवेळी लुटण्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्वारगेट पोलिसांनी आव्हान केलेलं आहे, ही महिला गँग जर कुठं दिसली तर त्यांनी स्वारगेट पोलीस किंवा इतर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करावा. मुख्य म्हणजे ही टोळी मुंबईतली आहे, जी पुण्यात जाऊन चोऱ्या करते. आता पोलीस जोवर या ओढणी गँगला पकडत नाहीत तोवर तुम्ही तुमची पर्स, मोबाईल आणि लॅपटॉप सांभाळून ठेवा, नाहीतर एक ओढणी तुमचा घात करून जाईल. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.